आमदार निलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. ज्या बेरोजगारांना द्यायला पद्धतीची मागणी स्वतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाची मागणी म्हणजे महाराष्ट्राला सगळ्यात मोठा ग्रासलेला प्रश्न तो म्हणजे बेरोजगारी. आज राज्यामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण 3.55 त्या ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणजे आज पोर्टलवर जर गेलं तर आपण 14 लाख बेरोजगारी दाखवली जाते, पण प्रत्यक्षरित्या ती 50 लाखांपेक्षा जास्त रोजगारीचं प्रमाण आहे. आंध्र प्रदेशमध्ये जो कायदा केला की स्थानिक 80% बेरोजगारांना मुलामुलींना त्या ठिकाणी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे असा कायदा राज्यात झाला पाहिजे. आणि स्वर्गीय खासदार राजू सातव साहेब यांनी 2018 एक संसदेमध्ये एक बिल मांडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी की स्थानिक बेरोजगारांना नोकरी देत असताना त्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही तर त्या बेरोजगारांना 5000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे. ही भूमिका आमची आज या ठिकाणी आहे.